जस्ट अमृतनगरला पोहोचलोय आणि आपण आता जाऊयात हॉटेलमध्ये, काहीतरी पार्सल घेऊयात घरी खायला. आपल्याबरोबर आपले भाऊ लोक पण आहेत आणि मग तू पण या. चल काय चाललंय बोला बरं, काय चाललंय तेरको समजा नाही नमस्कार भावांनो, कसे आहात सर्व? मी गणेश उतेकर, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला ब्लॉग, आपला आज अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा शो आहे विक्रोळी वीस्ट, विक्रोळी ईस्टला कन्नवा नगर एकमध्ये प्यातन नगर. तर आपला आजचा शो स्टँडिंग शो असणार आहे आणि असं म्हणून आपल्याला खूप लेट झालं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त शूट घ्यायला तर भेटणार नाही आहे. डायरेक्ट आपण जे पण आहे ते लोकेशनला पोचल्यावरतीच बघूयात. चला तर, कारण की आज आपल्याकडे आपली गाडी पण नाही आहे, तर आपल्याला शूट घ्यायला जमणार, आपल्यासोबत आज पार्टनर पण नाही आहे कोण, तर आपण डायरेक्ट तिकडे लोकेशनला पोचल्यावरती शूट घेऊया. चला तर भेटूयात मग डायरेक्ट विक्रोळी ईस्टला. आपण चाय शूटाला चाय प्यायला आलो आहे आणि तुम्हाला दाखवूयात चाय कशी बनते चाय शूटाला. आपण लोकेशनला पोहोचलो आहे पण अजून देवी तर अजून आली नाही आहे मंडपामध्ये. कमसे कम अर्धा एक तास जायला आणि आपल्या बरोबर आज आपले भाऊ लोक पण आहेत, प्रशांत भाऊ, यश भाऊ, सर आपले मित्र परिवार आलाय. खास करून आपल्या आमन भाऊला भेटायला आले. आमन भाऊ तर अजून आला नाही, आमन भाऊ रिहर्सलला आहे. तरी अजून आपल्याला कमसे कम टाईम आता झाले 7:40, आपल्याला अजून अर्धा एक तास तरी जाईल. आता सेटअप वगैरे तर चालू आहे, तुम्हाला दाखवतो सेटअप लावताना, मग भेटूयात आपण डायरेक्ट सेटअप लावायच्या टायमाला. भरपूर आपले भाऊ लोक आलेत. अजिंक्य म्युझिकल ग्रुपला बघायला आले सर्वजण. हॅलो, मी आता जस्ट हा सर्वात हरामी मुलगा एक 3-4 महिन्यातून त्याला आज आमची आठवण आली. हा काय ते गर्लफ्रेंड नी सोडलं काय कसं लगा मेरा मजाक. काहीतरी प्रॉब्लेम असेल हा कौशिक दादा आणि आपला भाऊ निलू भाऊ आणि आपले तुम्हाला माहितीच आहेत आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या सर्व ब्लॉगमध्ये असतात पप्प्या मोरे, चॉकलेट बॉय पप्प्या मोरे आणि ही त्यांची गाडी. हे आपले भाऊ एडिटर. भाऊ आपल्या एडिटरचं नाव काय? BS विज्युअल्स. आपलं लोकेशन पॅथर नगर. आपल्याला इकडे वाजवायला.
वाटला? एक नंबर भाई. मी मनापासून बोलतो कारण मी अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा खूप आधीपासूनचा फॅन आहे. मी यांचे व्हिडिओज प्रत्येक व्हिडिओज बघितले आहेत यूट्यूबला, जेवढे आले तर सगळे बघत असतो, नेहमी बघत असतो. यांचे जे ड्रमर आहेत सगळे सगळे जेवढे सगळ्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. मला खूप आवडतो भाई, असेच वाजवत राहा, खूप चांगलं काम करतात. तू पण आला भाऊ, मस्त एकदम मस्त वाटलं. थँक्यू. आज आमच्या समोर आहेत ते आमचे रील स्टार, इंस्टाग्राम पूर्ण गाजवणार आहे आमचे बंधू. आज आलेले आमचा शो बघायला, तर कसं वाटलं तुम्हाला आमचं? एक नंबर, एक नंबर. जसं मी आधी सांगितलं की यांचे खास तर ड्रमर लोक भाई जेवढे आहेत ना, हात एका मशीन आहे काय माहिती नाही, कडक हात चालतात भाई. माझी तो पाठा लागलेली आज वाजवता वाजवता माझी पाटली होती अक्षरशः, की लोक एवढे हात जोर जोरात फिरवत होते, मी बघून शॉक झालो. पण मी खूप आधीपासूनचा फॅन आहे मी अजिंक्य म्युझिकलचा. असेच करत राहा भावांना, खूप चांगलं काम करते आणि खूप चांगलं सपोर्ट आपल्यावर राहू द्या. अरे असंच प्रेम द्या मला नेहमी नेहमी नेहमी, तुम्हाला असंच पुढे काही ना काही नवीन देत जाऊ. आणि आमचा अभिषेक दैगावकर आहेच, अरे आमचा दादा किंग आहे भाई, किंग आहे. वन मॅन शो, वन मॅन शो खिलाडी आहे एक नंबर. उधर आहे. आज तू थोडा पहिला गाणं व्हायच्या नंतर आलास, देव श्री गणेश आपला गाणं वाटला आणि त्यानंतर तू आलास, तर आजच्या शो बद्दल तू काय बोलशील, कसं वाटलं आपलं? एक नंबर, सगळ्यांनी चांगला वाजवला. सकाळपासून सगळे रिहर्सल मध्ये होते तरी आणि आपला तीनू वाजवतो. भाऊ पण आला आपल्याला बघायला, आपल्या ग्रुपचा फॅन आहे भाऊ आपला. मी तुझा फॅन आहे आपण याच्या भेटलेलो, तेव्हा पण भेट झाली होती आपली. एक नंबर भाई, रोटो किंग आहे भाई, वन साइड आहे. एक नंबर मेन शो बघा, अपना भाई अपना गुरु सब कुछ अभिषेक दैगावकर, सब कुछ एकदम. एक तो कॉमेडी करना, क्या कॉमेडी करेगा, मेरा जिंदगी कॉमेडी हो गया है. ए आतिश आतिश ए आतिश 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 ये तू पण या, चल काय चालले बोला बरं, काय चालले भाई. ये तो तेरे को समझा नाही, चला पुढचा पॅटर्न घ्या. नवसुया लाईन वाला तरी पुढे या, जनाला लाईन वाला तरी बाजूला या. अमन काय तरी बोल, भाई आम्ही विक्रोळी मध्ये कन्नमवार नगर मध्ये 2019 ला आलो होतो. कन्नमवार नगरचा राजा वाजवायला तेव्हा पण आपला काय एवढं नव्हतं, पण आता त्यानंतर आम्ही जे विक्रोळी झालो आणि विक्रोळी मधून आम्हाला जे प्रेम मिळालंय ते आहा एकदम चाबूवाला प्रेम आहे. आणि त्यामध्ये ऋषभ भाई आपला आज आपल्याला भेटला इकडे वाजवताना, तुला कसं वाटलं आपल्या ग्रुप मध्ये? आधी किती वेळा बोललो मी बोलतोय की अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा मी खूप आधीपासूनचा फॅन आहे. मला जेवढे पण जितके लोक आहेत, जेवढे वाजवतात जितके लोक आहेत, सगळ्यांचा फॅन आहे भाई. एक नंबर वादन करता तुम्ही लोक, खास करून तर ड्रमर भाई ह्याचा तर खूप मोठा फॅन आहे भाई. मी याचे सगळे व्हिडिओ बघतो. तू पण आता सध्या आता आलाय भाई, कडक कडक एवढा आहे भाई. आपण पहिली गोष्ट तर म्युझिक लव्हर आहे. एक नंबर, एक नंबर काम करताय. असंच करत राहा भाई, खूप खूप पुढच्या वाटचालीस खूप खूप तुम्हाला आहे शुभेच्छा. शुभेच्छा. आम्ही कसं बोला, एक होती परी सगळ्या आपापल्या घरी. बस चला निघा निघा. हॅलो हॅलो, ब्लॉग मध्ये पण ओरडतो, आता पण ओरडतो ओरडतो ओरडतो. अरे काय काय पाठशी दिसेल ना सगळे इथं. चल बस चला कर. पण ही गाडी घेऊन गेलो बेनेली 300 आणि आपला शो वगैरे एकदम दणदणीत झालाय आणि एकदम खूप म्हणजे खूप मजा आली आज. आणि अक्षरशः आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघालच, एवढी एन्जॉय केली, एवढी एन्जॉय केली की पण आपल्याला ॲक्च्युली झालं काय की आपण जेव्हा इथून निघालो तेव्हा आपल्याला जाताना माझ्यासोबत कोण नव्हतं, आपल्याला डायरेक्ट आपले भाऊ लोक आलेले. ते तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये आपल्या बघालच, आपले भाऊ लोक डायरेक्ट आपल्याला तिकडे भेटले, ईस्टला आले, विक्रोळी कन्नमवार ईस्टला आले. आपला जिथे शो होता तिकडे आपले भाऊ लोक आले आणि आपल्याला जाताना कोणच नव्हतं सोबत, त्यामुळे आपल्याला शूट करायला जास्त भेटलं नाही. म्हणून समजून घ्या थोडं आणि डायरेक्ट आपण लोकेशनला पोहोचल्यावरती शूट केलं आणि ह्या गाडीवरती आज आपण खूप म्हणजे खूप एन्जॉय केले. आणि खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.